गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर मध्ये आपण सब ग्रुप की डेफिनेशन पाहिली होती, आठवत असेल. ओके, देन व्हाट इज द सब ग्रुप? याची जे एनी नॉमिनल टी सबसेट ऑफ ए ग्रुप जी, देन एच इज सेड टू बी सब ग्रुप इफ दैट एच इज इटसेल्फ ए ग्रुप अंडर द ऑपरेशन विच आर डिफाइंड ऑन ए ग्रुप जी. ओके, त्याच्या काही प्रॉपर्टीज पाहिलेल्या होत्या आपण. क्लिअरली हाऊ टू टेक द गिवन सबसेट, याची जे सब ग्रुप ऑफ ए ग्रुप जी, if A star B inverse is again in H or A and B in H, then clearly we say that H is a subgroup. Or if A star B is in H, and also second thing is that A inverse in H or any A and B in H, then we say that H is a subgroup of a group G. Okay. Also, we take some examples. I think example is, I take H is 2Z. Let me set up even integers, and our group G is a set of integers, which is a group under the same operation addition. Okay, then clearly in last lecture we saw that 2z is a group under subgroup under the group z. Okay, now I will tell you one remark or one important note is that what is that note? Intersection of any two subgroup is again a subgroup. कोणत्याही दोन सबग्रुपचं इंटरसेक्शन घेतल्यानंतर येणारा जो काही नवीन सेट येणार आहे, दॅट सेट शुड बी अवर सबग्रुप ऑफ ए ग्रुप सी. ओके, सी ए इंटरसेक्शन नोट डाऊन करून घ्या. इंटरसेक्शन ऑफ एनी टू सबग्रुप इज अगेन अ सबग्रुप. एनी टू सबग्रुप इज अगेन अ ग्रुप. ओके, ग्रुप म्हणजे इंटरसेक्शन ऑफ ए सब ग्रुप इज अगेन अ ग्रुप, दॅट मीन्स अगेन अ सब ग्रुप. दोन सब ग्रुपचं इंटरसेक्शन काय मिळतं मला? सब ग्रुपच मिळतं. ओके, तुम्ही चेक आउट. इंटरसेक्शन म्हणजे काय घेतो रे आपण? वी टेक द कॉमन एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने 2z आणि 3z चा सब सॉरी वाटतं तुम्ही चेक आउट करते पहा. सपोज H1 घेतला मी, 2z घेतला, अँड H2 घेतला मी, 3z घेतला. ओके, then what is the 2z set of even integer? Everyone knows the 0, 2, 4, dot, dot, so on, minus 2, minus 3, dot, dot, sorry, minus 4, dot, dot, so on. 3z, that means kona set way 0, 3, 6, dot, dot, so on, 0, minus 3, sorry, minus 3, minus 3, dot, dot, so on. Then intersection, that means we have to take out the only common element. That means H1 intersection, H2 madla, asmara set kona asmara is 0, how common is toy? 6 एक कॉमन असणार आहे, मायनस 6 ऑल्सो कॉमन असणार आहे. समजते का? दोघांमध्ये असणारे इलेमेंट. ओके, देन 12 इज कॉमन, हेअर इज ऑल्सो मायनस 12 इज कॉमन, अँड सो ऑन. नाउ आता ह्या इंटरसेक्शन मधले कोणतेही दोन इलेमेंट्स घ्या. ओके, आणि आपली सबग्रुपची प्रॉपर्टी चेक करा. चला घ्या रे, कुठलेही दोन इलेमेंट घ्या, ऑपरेशन अप्लाय करा. ऑपरेशन आहे ऍडिशन. चला 6 + 12 = 18, तो याच सेटमध्ये येणार आहे. पुढे एक्सटेंड करा सेट. तुम्हाला 18 दिसणार आहे, मायनस 18 ने 24, मायनस 24, अँड सो ऑन. ओके, क्लिअरली इंटरसेक्शन ऑफ एनी टू सबग्रुप इज अगेन अ सबग्रुप. ओके, ही नोट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. बट व्हॉट अबाउट द युनियन? इज युनियन ऑफ एनी टू सबग्रुप अगेन अ सबग्रुप? ओके, माझा प्रश्न काय आहे? इज युनियन ऑफ एनी टू सबग्रुप इज अगेन अ सबग्रुप? तर आपण मुद्दाम चेकआउट करूया आणि देन डिसाईड करूया. सपोज H1 इज दिस वन, H2 इज दिस वन, देन युनियन घेतो म्हणजे काय करतो रे? इफ वी टेक द युनियन, देन वी कलेक्ट ऑल द टर्म्स, ऑल द एलिमेंट्स. ओके, दॅट मीन्स कलेक्शन ऑफ H1 अँड H2 एलिमेंट्स. ओके, H1 H2 चे दोघं इलेमेंट्स घ्या, म्हणजे H1 H2 चे दोघं इलेमेंट्स घ्या, म्हणजे 0 येणार आहे, 2 येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर का? 4 येणार आहे, 6 येणार आहे, डॉट सो ऑन. हिअर काही मायनस 2, मायनस 3, मायनस 4, डॉट सो ऑन, असं युनियन येणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही व्यवस्थित चेकआउट करून घ्या. ओके, देन आपण चेकआउट करूया इज युनियन इज अ सबग्रुप. हा सबग्रुप आहे का चेक करूया. ओके, आता सबग्रुप आहे का नाही चेकआउट करायला मला सांगा. इलेमेंट्स घ्या, कोणते दोन घ्या, जो मी 2 आणि 3 घेते दोघांची ऍडिशन करता येणार तर काय तर 5. इज दिस 5 बिलॉंग्स टू युनियन सेट? नो, इट डज नॉट बिलॉंग्स टू H1 युनियन H2, अँड देअरफॉर क्लिअरली युनियन नीड नॉट बी सबग्रुप. म्हणजे माझे नोट काय सर? युनियन ऑफ एनी टू सबग्रुप need not be a subgroup. तो सबग्रुप असेल त्याची गॅरंटी का? नाही आहे. पर्टिक्युलर मध्ये एक्झाम्पल घ्यायचं असेल तर हे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. येते का लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं का? करूया. ओके, नेक्स्ट थिंग, सबग्रुप समजलं का सर्वांना? हाऊ टू टेक द सबग्रुप. ओके, तर पहा
नेक्स्ट पहा, नेक्स्ट सेट घेते. सपोज जी इज अ ग्रुप असेल अंडर विच ऑपरेशन जे असेल ऍडिशन सबट्रॅक्शन स्टार वरती असेल. अँड सपोज एच इज अ सेट दॅट एट स्टुडंट सच दॅट एन इज अन इंटीजर, एन हा इंटीजर असेल. अशा टाईपचा मी एक सेट घेतला. कुठला सेट घेतला मी? ए रेस टू एन सच दॅट एन प्लस वन. व्हॉट इज दॅट ए? ए इज द मेंबर ऑफ जी. ए हा कोणाचा मेंबर घेतला मी? ग्रुप जी चा मेंबर घेतला. आणि साहजिक आहे एच इज अ सबसेट ऑफ जी असं आपण म्हणतो. तर सेम वे ए हा त्याचाच भाग असणार आहे, इलेव्हन्थ असणार आहे. ओके, देन एच इज इक्वल टू काय घेतलं आहे? ए रेस टू एन सच दॅट एन बिलॉंग्स टू सेट एन इज अ इंटीजर. देन टेल मी इज दिस ए सबग्रुप? हा सबग्रुप असेल का ग्रुप जीचा तो आपल्याला चेकअप करायचा. मग ग्रुप जी वरती तुमचं कुठलं ऑपरेशन आहे, ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, सॉरी ऍडिशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, याच्यावरती तरी डिपेंड आहे. ओके, सपोज ए रेज टू एन याच्यामध्ये ऑपरेशन ग्रुप जी मध्ये जर ऍडिशन असेल तर ए रेज टू एन अंडर ऍडिशनला काय डिफाइंड होतो रे? एन ए डिफाइंड होतो, आठवत असेल. ओके, आणि ए रेज टू एन अंडर मल्टिप्लिकेशनला ए रेज टू एन जातो. ओके, ऑन दॅट बेसिस क्लिअरली दिस इज ए ग्रुप. तुम्ही चेकआउट करू शकता. कोणती दोन एलिमेंट घ्या? ए रेस टू एन, ए रेस टू एन की एन हा झेड चा एलिमेंट आहे. सांगा मला सेट कसा तयार होईल? ओके, एन झिरो असेल तर ए रेस टू एनिथिंग टू द पॉवर झिरो इज वन, देन ए ए स्क्वेअर डॉट डॉट सो ऑन. हिअर मायनस ए मायनस सॉरी मायनस ए नाही डोक्यावरती मायनस वन, ए रेस टू मायनस टू अँड डॉट डॉट सो ऑन असा तो सेट तयार झाला. आता कोणतेही दोन एलिमेंट्स घ्या. ओके, मल्टिप्लिकेशन जर मी केलं, सांगा मला ए स्टार ए स्क्वेअर घेतला मी, ए मल्टिप्लाय ए स्क्वेअर काय होतो रे? ए क्यूब आहे काय तरी एलिमेंट असणार आहे नाही तर कुठतरी. ओके, क्लिअरली दिस सेट इज अ ग्रुप. नोट डाऊन करून घ्या. लेट जी बी अ ग्रुप अँड ए इज एनी एलिमेंट इन अ ग्रुप जी, देन इफ एच इज इक्वल टू दिस सेट, सेट ऑफ ए रेस्टुरेंट सच दॅट एन इन अ झेड, then clearly it is a subgroup of a group Z. This is a subgroup of group Z. हा कोणाचा सबग्रुप असणार आहे? ग्रुप जी चा सबग्रुप असणार आहे. ओके, राईट डाऊन द नेक्स्ट एक्झाम्पल करू. राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड ऑल द सबग्रुप्स ऑफ, एक्झाम्पल काय याच्यावरतीच बेस्ड आहे. फाइंड ऑल द सबग्रुप्स ऑफ, फाइंड all subgroups of, all subgroup of Z12 under the operation kunda addition modulo 12, under the operation addition modulo 12. Okay, lakshya dya. See here, aplyala ek goshta maithi, subgroup madhe aplyakade trivial subgroup astat. Tashi definition madhe sangitla means identity element singleton E and G itself is a subgroup and that this subgroup is called as a improper subgroup. Okay, then clearly pahila subgroup kon yil de singleton identity element Z12 madla identity element kon yito 0 bar and next gya H is equal to plus group Z12 is a trivial subgroup. These two are trivial subgroup. Originally itself they are a group, that's why it is a trivially subgroup of a group Z12. देन आपल्याला चेकआउट करूया इम्प्रॉपर सबग्रुप. ओके, तर इम्प्रॉपर सबग्रुप फाइंड करण्यासाठी मला पहा झेड ट्वेल आहे, वी नो द सेट झेड ट्वेल. झेड ट्वेल दॅट मीन्स 0 बार 1 बार 2 बार अप टू इलेव्हन बार. आता जस्ट आता नोट डाऊन केलं आपण, त्यावेळेस लक्षात घेतलं इफ एच इज इक्वल टू ए रेस टू एन सच दॅट एन इज इन अ झेड अँड ए इज ए मेंबर ऑफ ग्रुप जी, देन क्लिअरली इट इज ए सबग्रुप. ओके, मग मला सांगा आता मला झेड ट्वेल मधला इलेमेंट चा सेट कसा आहे रे? 0 बार 1 बार लूप येते. झेड ट्वेल चा इलेमेंट चा सेट आहे पा 0 बार 1 बार 2 बार अप टू 11 बार. 0 बार इज आयडेंटिटी इलेमेंट, त्यामध्ये आता सबग्रुप चेक करायची गरज आहे का? नाही. देन नाउ आई विल टेकिंग वाटलं तर अनदर किती एच वन. एच वन टेक करताना आता ए कोण घेतली रे मी? 1 घेतली. ओके, आणि एन ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती कुठपर्यंत जाणार आहे? 12 पर्यंत जाणार आहे. ओके, 11 पर्यंत जाणार आहे. मग 1 बार रेस्ट 1 1 बार. ओके, देन 1 बार रेस्ट 2 कसं होईल रे? अंडर ऍडिशन आहे म्हणजे 1 बार प्लस 1 बार होणार आहे, तर काय येईल रे? 2 बार येईल. ओके, देन 1 बार रेस्ट 3 म्हणजे 1 बार प्लस 1 बार 3 टाइम्स 1 बार येईल म्हणजे 3 बार येईल. देन 1 बार रेस्ट 4 काय येईल सांगा मला? 4 बार येईल. देन 1 बार रेस्ट 2 5 काय येईल रे? 5 बार डॉट डॉट सो ऑन असं कुठपर्यंत जायची? 1 बार रेस टू 11 दॅट मीन्स 11 बार येईल.
आणि 1 बार एस टू 12 जर घेतला तर कोण येणार आहे तो इट इज अ 0 बार बिकॉज ऍडिशन मॉड्युलेटर आहे. म्हणजे एच1 हा सेट कसा झाला माझा, या एलिमेंटचा सेट झाला लक्षात घ्या. कोण 1 बार 2 बार 3 बार 4 बार 5 बार म्हणजे त्याचा सब ग्रुप 1 बार पोझिशन कुठून झाला 0 बार, म्हणजे 0 बार 1 बार 2 बार 3 बार सो ऑन मध्ये कोण झाला Z12 झाला लक्षात येते का. म्हणजे दॅट मीन्स आवर एच1 कोण झाला सेट ऑफ 0 बार 1 बार अप टू 11 बार. समजते. देन आता काय घेऊया आपण, 2 बार घेऊया एच टू सेट साठी. ओके मला सांगा 2 बार एस टू 1 2 बार, 2 बार एस टू 2 4 बार बरोबर का 2 बार प्लस 2 बार, 2 बार एस टू 3 दॅट मीन्स वी गेट 6 बार, 2 बार एस टू 4 दॅट मीन्स वी गेट 2 बार 4 बार 8 बार घेते. समजते का. देन 2 बार एस टू 5 काय मिळेल मला 10 बार, 2 बार एस टू 6 काय मिळेल 12 बार, बट दॅट 12 बार इज 0 बार. And therefore what we get H2 konala 0 bar 2 bar even set barobar ka 8 bar and 10 bar. Samajhte ka sab group kashe karti mi. Okay then next what is the next H2 zalyanantar H3 kiti mi uddam 3 bar cha set kiti sanga mala 3 bar S2 1 3 bar yel barobar ka 3 bar S2 2 kay hoil re 6 bar hoil then 9 bar hoil barobar ka then 12 bar but 12 bar mhanje kon zala 0 bar mhanje 0 bar 3 bar 6 bar 9 bar. Then next H4 काढा, 3 बार नंतर कोण घ्या 4 बार काय रे 0 बार येईल 4 बार येईल 8 बार येईल. समजते का, दुसरा येणारच नाही ते एकच करू शकता. अँड सो ऑन अँड सो ऑन. हे तुम्ही घरी ते करा बाकी त्यासाठी. ओके दीज आर द म्हणजे तुमचे कोण झाले सब ग्रुप झाले. समजते का सब ग्रुप कोण आहे. म्हणजे झेड टू चे खूप सारे मला सब ग्रुप भेटणार आहे, मग त्यापैकी काही इक्वल असणार आहे. जसं का एच वन आणि झेड टू इज इक्वल आहे बिकॉज झेड मध्ये 0 बार 1 बार एच वन मध्ये तोच आलेला आहे. ओके आता मला सांगा एच फोर आहे आणि याच्यामध्ये पण बार एच फोर इथे सब ग्रुप ऑफ एच टू असणार आहे पाहून घ्या. देन एच फाईव्ह काढा, एच फाईव्ह काय असेल 0 बार 5 बार 10 बार. ओके देन नेक्स्ट कोण असेल एच सिक्स घ्या, व्हॉट एव्हर जे काही असतील ते. आता तो एच सिक्स तुमच्या एच थ्री मधला सब ग्रुप असू शकतो, तो एच फोर पासून सब ग्रुप येऊ शकतो. समजतंय. 12 बार मध्ये 0 बार होणार आहे. दीज आर द so all the subgroups of Z12 under the addition modulo 12. okay for up. okay same example madhe fakt kay karare under the multiplication modulo n la kay karay karu shakto apan subgroup travels matra actually kay karto apan multiplication karat asto. okay for example suppose apan kay karuya mi ek set diti tumhala ani apan determine karuya whether it is a subgroup or not. okay tar paha is H is equal to 0 bar 1 bar 2 bar is a subgroup of Z4. Next example काय असेल नंबर तो नाही नंबर. मला सांगा is H is equal to 0 bar 1 bar 2 bar subgroup of Z4. How to check the subgroup of Z4? Z4 चे एलिमेंट माहिती तुम्हाला 0 bar 1 bar 2 bar and 3 bar. Okay. Z4 is a group under addition modulo 4. सेम वे मला काय चेकआउट करायचंय इज इज ए ग्रुप अंडर ऍडिशन मॉड्युलो 4. तो ग्रुपचे सर्व प्रॉपर्टी चेक करायचं किंवा आपण घेतलेले काही नोट्स आहेत त्या नोट्स नुसार चेक करायचे रिझल्ट नुसार. ओके देन हाऊ वी टेक हियर एनी टू ए अँड बी इनटू एलिमेंट घेतला ए घेते मी 1 बार स्टार ऑपरेशन म्हणजे कोण आहे ऍडिशन मॉड्युलो 4 2 बार घेऊया. 1 बार प्लस ऍडिशन मॉड्युलो 2 बार वगैरे आलं तर 3 बार. इज दिस 3 बार बिलॉंग्स टू एच? नो इट डज नॉट बिलॉंग्स टू 3 बार. 3 बार हा एच मध्ये नाही. कुठे जायची गरज आहे का? नाही. क्लिअरली इट डज नॉट सॅटिस्फाय विच प्रॉपर्टी? क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. दॅट्स वाय क्लिअरली एच इज नॉट ए. देअरफॉर क्लिअरली एच इज नॉट ए सब ग्रुप ऑफ ए ग्रुप झेड फोर. एच हा झेड फोर चा काय नसणार आहे? सब ग्रुप नसणार आहे. समजतंय का. ओके नेक्स्ट पाहूया सेट ऑफ क्यू स्टार किती आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल किती आहे सेम आहे. क्वेश्चन काय असेल सब ग्रुप आहे ना चेकआउट करायचे आपल्याला. पहा एव्हरी वन नोज द क्यू स्टार. क्यू स्टार दॅट मीन्स नॉन झिरो रॅशनल्स बरोबर का. ओके इफ नॉन झिरो रॅशनल्स दॅट मीन्स क्यू स्टार अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन पहा इफ सब ग्रुप ऑफ आर स्टार दॅट मीन्स रियल्स अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय नॉन झिरो रॅशनल्स हे सब ग्रुप असतील का नॉन झिरो रियलचे.
चला चेकआउट करूया, नॉन झिरो रियल्स म्हणजे कोण आहे, अंडर मल्टिप्लिकेशन मध्ये कोण येणार आहे, 1 बार इज द आयडेंटिटी एलिमेंट आणि बाकीचे काय गोष्टी असतील तर. सेम थिंग मी रॅशनल्स मध्ये, नॉन झिरो रॅशनल्स मध्ये अंडर द ऑपरेशन मल्टिप्लिकेशन, व्हाट इज द आयडेंटिटी एलिमेंट, 1 इज द आयडेंटिटी एलिमेंट, ओके. अँड अदर ऑल प्रॉपर्टीज व्हेरीफाय करणार आहे, वी टेक एनी टू रॅशनल्स ओके इन क्यू स्टार आणि अप्लाय मल्टिप्लिकेशन, वी गेट अगेन इन क्यू स्टार, ओके. दॅट मीन्स दॅट क्यू स्टार अंडर मल्टिप्लिकेशन इट सेल्फ इज अ ग्रुप अंडर द सेम ऑपरेशन विच आर डिफाइंड ऑन ए रियल नंबर्स, ओके, दॅट मीन्स नॉन झिरो रियल्स. देअरफॉर क्लिअरली इट इज अ सब ग्रुप. दॅट्स व्हाय तो काय होणार आहे, क्लिअरली माझा सब ग्रुप होणार आहे. नक्की समजलं सर्वांना हाऊ टू फाइंड द सब ग्रुप, ओके. नाव वी डिफाइन, सॉरी डिफाइन मीन्स सब ग्रुप वगैरे झालेले आहे आपले सर्व. तर पहा आता आपण नवीन ग्रुप डिफाइन करणार आहोत. दॅट ग्रुप शुड बी, नेम ऑफ ग्रुप शुड बी सायक्लिक ग्रुप, ओके. रेट ऑफ द नेम, नेम सायक्लिक ग्रुप. सायक्लिक ग्रुपमध्ये वेगळं काही नाही. जर तुमचा दिलेला एखादा ग्रुप असेल, वाटलंच मी एक एक्झाम्पल घेते, त्यानुसार सांगते की इज दिस व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायक्लिक ग्रुप. फॉर एक्झाम्पल मी एव्हरी वन नोज झेड अंडर ॲडिशन इज अ ग्रुप आणि विच इज अ अबेलियन ग्रुप ऑल्सो. वी नो दॅट कॅन वी से दॅट ग्रुप इज अबेलियन इफ इट सॅटिस्फाईज विच प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, देन दॅट ग्रुप इज कॉल्ड ॲज अ अबेलियन ग्रुप. आणि दिस इट सेट ऑफ इंटीजर इज अ ग्रुप अंडर द ॲडिशन, ओके. नाउ see here, everyone knows the a raised to n defined as under for addition n times a, and for multiplication it is defined n a into a into n, so on, that is a raised to n, okay. See here, for example me get the a raised to n where n belongs to z, z manje kon integer at sir, okay. Mala sanga a jar me 1 ghetla set of integer madhe generator mala kadacha, how to generator, generator manje tya eka element mule jar mala whole set मिळत असेल, देन दॅट इलेमेंट इज कॉल्ड एज अ जनरेटर ऑफ अ गिवन सेट. अँड देन अँड देन असा जर एखादा जनरेटर मला भेटला तर त्या ग्रुपला सायक्लिक ग्रुप म्हणतात, असं त्याची डेफिनेशन आहे. तर मला सांगा, मी समजा ए ची व्हॅल्यू किती 1, ओके, मग मला सांगा 1 raised to 0 काय मिळणार रे, एन हा इंटीजरचा नंबर आहे. 1 raised to 0 बोलत ना, एन इंटू द पॉवर 1 आहे. 1 raised to 2 काय येणार आहे, 1 raised to 2, 1 raised to 2 म्हणजे कसं करतो आपण फाईंड, लक्षात घ्या, डिफाइन करून देते आधी. ए रेस टू एन अंडर कशासाठी रे, एन ए साठी असेल, वाय, बिकॉज ऍडिशन वरती तो ग्रुप आहे, म्हणजे ए प्लस ए किती टाइम्स, एन टाइम्स वाटत तसं लिहिते, ए प्लस 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 ए हाऊ मेनी टाइम्स, एन टाइम्स, दॅट्स वाय इट इज डिफाइन ऍज एन ए, ओके. मग मला एन ए जर डिफाइन होत असेल, यांची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर मला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. यांची व्हॅल्यू 1 घ्या, येतो माझा ऑलवेज 1 आहे, 1, एन 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, एन जर निगेटिव्ह घेतले तर -1 -2 टोटल सो ऑन, म्हणजे मला होल हा कोण भेटला, झेड भेटला. अँड देअरफोर क्लिअरली ए ची व्हॅल्यू मी 1 असताना मला जनरेटर मिळालेला आहे. देअरफोर जनरेटर इज जनरेटेड बाय दिस 1 इज द, इट इज कॉल्ड एज अ जनरेटर, आणि 1 इज द जनरेटर दॅट मीन ऑफ ए सेट ऑफ इंटीजर झेड, अँड देअरफोर झेड इज द सेट. मग हा एवढा एकटा जनरेटर आहे का, तुम्ही चेकआउट करू शकता, त्याला -1 जनरेटर आहे का, चेकआउट करा ना. यांच्या व्हॅल्यू जर त्यावेळेस निगेटिव्ह असतील त्यावेळेस तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल, आणि यांच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह मिळेल, म्हणजे -1 इज ऑल्सो जनरेटर ऑफ ए सेट ऑफ इंटीजर्स. मग हे दोनच जनरेटर आहे का, अदर कुणी आहे का, नाही, चेकआउट करूया. फॉर एक्झाम्पल एखाद्याला वाटलं 2 जनरेटर आहे का, चेकआउट करूया, करूया आपण चेकआउट 2 जनरेटर आहे का नाही. जनरेटर ऑफ 2 साठी काय येईल रे, 2 into 0 0 येईल, 2 into 1 2 येईल ना, कारण का यांची व्हॅल्यू 1 घेते आणि ए हा माझा फिक्स येतो. आता 2 into 2 4, देन कोण येईल 6, सो ऑन ऑन, आणि निगेटिव्ह पण येईल. पण काय येईल, दिस सेट इज नॉट सेट ऑफ इंटीजर, इट इज ओनली सेट ऑफ इव्हन इंटीजर्स, ओके. ऑड इंटीजर्स आलेत का, नाही. दॅट्स वाय क्लिअरली होल सेट झेड आला का, नाही. दॅट्स वाय जनरेटर 2 हा नाही, कोणाचा, झेडचा जनरेटर 2 नाही. सिमिलरली 3 आहे का, झेडचा जनरेटर इट इज असो नॉट जनरेटर ऑफ झेड, बिकॉज 3 चा जनरेटर हा ओनली मल्टिपल ऑफ 3 आहे, 4 चा ओनली मल्टिपल ऑफ 4 अँड सो ऑन. ओनली वी हॅव द जनरेटर ऑफ झेड इज द 1 and -1, देर इज नो अदर जनरेटर्स एक्सेप्ट 1 and -1, ओके. देअरफोर वी हॅव झेड अंडर ॲडिशन इज अ सायक्लिक ग्रुप, दिस इज अ सायक्लिक ग्रुप अंडर, आय एन जनरेटर ऑफ दिस ग्रुप इज 1 and -1.
समजते मग आता डेफिनेशन सांगू का सायक्लिक ग्रुप ची मग हडी डेफिनेशन ऑफ सायक्लिक ग्रुप तुम्हाला असा एखादा तरी जनरेटर भेटला पाहिजे जनरेटर दॅट मीन्स तुमचा जो कोणी ग्रुप जी असेल तो ऑप्टेन झाला पाहिजे बाय द डेफिनेशन ऑफ एअर एस टू नुसार ओके मग पहा ग्रुप जी इज सेट टू बी सायक्लिक ग्रुप अ ग्रुप जी इज सेट टू बी सायक्लिक ग्रुप इफ देयर एक्झिस्ट there exists म्हणजे काय रे वी कॅन फाइंड ओके इफ देयर एक्झिस्ट सेट जी इफ अँड ए कुठला असेल इफ ए इज इन जी अँड जी इज इक्वल टू जर अशा टाइपचे एलिमेंट्स असेल एअर एक्सपिरियन्स दॅट एन बिलॉंग्स टू इंटीजर देन म्हणजे हा म्हणजेच कोण झाला रे माझा जनरेटर म्हणजे असे ऑप्टेन केल्यानंतर मला ओरिजिनली ग्रुप जर जी मिळत असेल देन द एलिमेंट इज कॉल्ड ऍज ए देन एलिमेंट A is called generator. A is called as a generator and group G is called as a cyclic group. Element A la काय म्हणायचं generator of कोणाचा generator म्हणायचं it is called as a generator of group G and it is generated by this way. त्याला कशा म्हणायचं generator of A. सर्वांना समजलं a group G is said to be cyclic group if A is in G and that G is obtained by this set म्हणजे n हा इंटीजर असेल मग तुम्ही त्या सेट जी मधला कोणताही एक एलिमेंट घ्या ऍटलीस्ट एका एलिमेंट साठी काय मिळालं पाहिजे मला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे म्हणजे होल सेट जर ऑप्टेन होत असेल इट इज कॉल्ड एज ए जनरेटर आणि इफ एनी ग्रुप हॅज अ जनरेटर देन दॅट ग्रुप इज कॉल्ड एज ए सायक्लिक ग्रुप मग झेड अंडर ऍडिशन हे काय मिळालं मला सायक्लिक ग्रुप मिळाला अंडर द ऑपरेशन ऍडिशन ओके मग अशा प्रकारचे सायक्लिक ग्रुप आहेत का आपल्याकडं म्हटलं तर अजून दुसरा एक ग्रुप आहे आपल्याकडे सायक्लिक ग्रुप करू घ्यायला मी ओके एव्हरी वन नोज द झेड एन व्हॉट इज द झेड एन झेड एन इज द रेसिड्यू क्लास मॉड्युलो एन अँड दिस इज अ ग्रुप अंडर द ऑपरेशन ऍडिशन मॉड्युलो एन दिस ग्रुप इज ऑल्सो सायक्लिक ग्रुप व्हाय तुम्ही चेकआउट करू शकता क्लिअरली ऍट होम पहा क्लिअरली वन बार अँड मायनस वन बार बोथ आर जनरेटेड फॉर झेड एन पण तुमच्या मनात प्रश्न येईल की मॅडम झेड एन हा असा सेट आहे की 0 बार 1 बार 2 बार डॉट डॉट एन मायनस 1 बार असे ते एलिमेंट्स आहेत देन मायनस 1 नाही तिथे मान्य मायनस 1 तिथे नाही बट दॅट मायनस 1 इज द दॅट मायनस 1 इज इनवर्स ऑफ 1 लाईक 1 ओके अँड देअरफोर एन मायनस 1 इट्स बार दॅट मीन्स मायनस 1 इट्स बार मी काय म्हणते कळतंय का व मायनस 1 बार म्हणजे कोण एन मायनस 1 बार अँड देअरफोर जनरेटर कोण आले माझे 1 बार अँड एन मायनस 1 बार समजते का देअरफोर जनरेटर कोण आला 1 बार अँड एन मायनस 1 इट्स बार दिस टू आर जनरेटर्स ऑफ झेड एन अंडर ऍडिशन मॉड्युलो एन सर्वांना जनरेटर समजतात का ओके कोणी असेल तर हे दोन शुअरली जनरेटर असणारे आपले ओके मग मला सगळे इन पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल एखादी विकली म्हणजे झेड फोर ची जनरेटर कळला हाऊ टू फाइंड झेड फोर आपल्याला जनरेटर कळलं म्हणजे झेड एन हा सायक्लिक झाला आता ही झेड फोर ची जनरेटर करायच्या अंडर ऍडिशन मॉड्युलो एन म्हणजे कोण झाले ते फोर झाला मग कोण येईल रे क्लिअरली 1 बार अँड 3 बार इज द जनरेटर समजते का आणि एक गोष्ट लक्षात घ्या झेड एन चे जनरेटर सपोज इफ के इज एनी पॉझिटिव्ह इंटीजर देन जनरेटर ऑफ झेड एन इज कधी असेल जीसीडी ऑफ एन आणि के जर 1 असेल तर जे जे के ऑप्टेन होतील तेवढ्या सगळ्या के साठी तो काय असणार आहे जनरेटर असणार मग मला झेड सिक्स बार घेतला तर सिक्स सोबत आता 0 बार घ्यायचं नाही 1 बार क्लिअर येणार आहे 2 बार आणि 6 बार रेसिड्यू 1 येतोय का नाही 3 बार नाही 4 बार नाही 5 बार येस म्हणजे याचे जनरेटर कोण येणार आहे 1 बार अँड 5 बार आहे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्तीने झेड 10 घेतला ओके मग झेड 10 चे जनरेटर कोण येणार आहे पहा 1 बार एक येईल 2 बार नाही 3 बार येस 4 बार नाही 5 बार नाही 6 बार नाही 7 बार एक येईल 8 बार नाही 9 बार दिस 9 बार इज ऑल्सो जनरेटर म्हणजे काय ज्यांच्या सोबत त्यांचा जीसीडी काय येईल रे 1 येईल दॅट ऑल दीज आर द जनरेटर्स ऑफ दॅट झेड एन ओके तुम्हाला झेड एन समजला कसं सायक्लिक आहे तुमच्याकडे दोन सायक्लिकचे एक्झाम्पल आहे झेड एन इज अ फायनाईट सायक्लिक ग्रुप आहे लक्षात घ्या आणि झेड इज अ इन्फायनाईट सायक्लिक ग्रुप ओके अजून एक नोट सांगायची मला एव्हरी सायक्लिक ग्रुप अबेलियन असणार आहे नोट बा एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अबेलियन एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अबेलियन पहा ना झेड अंडर ऍडिशन हा अबेलियन ग्रुप आहे झेड एन इज ऑल्सो अबेलियन क्यू स्टार घ्या सगळे इलेमेंट पाहून घ्या ग्रुप एव्हरी सायक्लिक ग्रुप आहे अबेलियन अँड सब ग्रुप ऑफ ए सायक्लिक ग्रुप इज अगेन अ सायक्लिक ग्रुप पहा सेकंड नॉट ऑल्सो
Subgroup of cyclic group is again a cyclic group. Subgroup of a cyclic group is again a cyclic group. How? पहा मग पाहिलेले आहे ना झेड एन तर आहे आणि मग झेड एन मधला कोणता इलेमेंट झेड टेन घ्या झेड टेन चा सबग्रुप घ्या एखादा तो तुम्हाला अगेन सायक्लिक भेटणार आहे समजतंय का ओके इक्वल झेड ट्वेल्व घ्या झेड ट्वेल्व चा आपण एक घेतला तो सबग्रुप मध्ये झिरो बार फोर बार एट बार एक सेट घेत होता तो सेट सुद्धा ग्रुप सबग्रुप होतोय तो सायक्लिक सबग्रुप होतोय दॅट्स व्हाय इट इज अ सबग्रुप ऑफ अ सायक्लिक ग्रुप इज अगेन अ सायक्लिक अँड एव्हरी सायक्लिक ग्रुप हे अबेलियन एमसीक्यू साठी दोन रिझल्ट इम्पॉर्टंट आहे ओके तर पण आजचं लेक्चर मी इथं स्टॉप करते उरलेले काय गोष्टी असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत काही डाऊट असेल तर सांगत चला ओके स्टॉप करते मी थँक्यू.